रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही आपल्या निवासस्थानी बाहेर आलेत आणि अगदी काही क्षणांमध्ये ते माध्यमांशी संवाद साधतील आणि या संपूर्ण प्रकरणात आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करतील. आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर मी विनंती केली होती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते आमच्या हृदयात आहे आणि मातोश्रीची वारी आम्हाला करण्याची वेळ येऊ नका. हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर ज्या पद्धतीनं संकट चालू आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भामध्ये येत नाही, विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही, शेतकऱ्याला कुठल्या प्रकारची मदत करत नाही, मंत्रालयात दोन दोन वर्ष जात नाही आणि कुठेतरी ज्या पद्धतीनं संपूर्ण विकास थांबलेला आहे, शेतकऱ्याची परिस्थिती कठीण आहे, बेरोजगारी वाढत चालली, औद्योगिक विकास थांबलेला आहे, या उद्देशानं या संकटातून मुक्त होण्यासाठी मातोश्रीवर हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचन केलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विनंती केली. पण त्या विनंतीवर त्या हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर काही जे शिवसैनिक आहे की महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहे मला माहीत नाही, पण बाळासाहेबांचे सैनिक नव्हते ते, ज्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केला हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्या ठिकाणी आमचा विरोध केला. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी बाळासाहेबांची श्रद्धा आणि मातोश्री सगळे आपण हृदयामध्ये ठेवतो हिंदूंच्या नावाने, त्या ठिकाणी जर हनुमान चालीसा वाचाचा विरोध होत असेल तर मला असं वाटतं उद्धव साहेब हिंदुत्व विसरलेले आहे आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते कुठेतरी दुसऱ्या दिशेने जाऊन या संपूर्ण महाराष्ट्राचं वाखळं करत आहे. म्हणून त्या ठिकाणी जे विघ्न आलेले आहे, जे खऱ्या अर्थानं साडेसाती या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या विघ्न संपवण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे आणि आज या ठिकाणी आम्ही जे आलो शांततेनं आणि धार्मिक आणि उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे आणि हनुमान चालीसाचं वाचन मातोश्रीवर आम्हाला करायचं आहे, या उद्देशानं उद्या आम्ही 9 वाजता इथे जाणार आहे आणि या ठिकाणी पोलीस विभागाची आम्हाला नोटीस सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी नोटीस जे दिलेली आहे 149 कलमनुसार की आपण बाहेर पडू नका, इथे कायदा सुव्यवस्था बिघडेल, इथे काही जे शिवसैनिक आहे किंवा ज्या लोकांना काही जबाबदारी दिली आहे उद्धव साहेबांनी की हनुमान चालीसाचा आमदार रवी राणाचा नवनीत राणाचा विरोध करा, ते काहीतरी गोंधळ करतील. पण मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही आहे. मुंबईला कुठला त्रास होऊ दे, मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ दे हा आमचा उद्देश नाही आहे. आमचा एकमात्र उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये जे संकट चालू आहे या संकटाच्या मुक्तीसाठी हनुमान चालीसा श्रद्धेने आम्ही या ठिकाणी मातोश्रीची वारी करायला लागलो आणि मातोश्रीची वारी करण्यासाठी जर हनुमान चालीसाचं नाव घेतानी किंवा बजरंगबलींचं नाव घेतानी आणि श्रीरामचं नाव घेतानी जर आमचा विरोध असेल तर त्या विरोधात सामना करायची आमची तयारी आहे. कारण की ज्या हिंदुत्वाच्या भरोश्यावर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, ज्या हिंदुत्वाचं नाव घेऊन या ठिकाणी ते वारंवार मतं मागतात, त्याच हिंदुत्वाचा विरोध करून कुठेतरी त्यांना सत्तेचा जो लोभ आलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहे. ते आम्ही ठाम आहे. उद्या 9 वाजता आम्ही या ठिकाणाहून मातोश्रीकडे जाईल आणि त्या ठिकाणी शांतपूर्वक कायदा सुव्यवस्थेचं पूर्ण पालन करून पोलिसांच्या जे निर्देश आहेत त्याचं पालन करून पोलिसांना पूर्ण सहकार्य करून आणि मुंबईच्या जनतेला कुठला त्रास होऊ नये या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू. आणि मला असं वाटतं बाळासाहेब जर आज असते तर हनुमान चालीसा 1 वेळा नाही 100 वेळा वाचायची आम्हाला परमिशन ती दिली असती आणि आमचं स्वागत सुद्धा केलं असतं, अभिनंदन सुद्धा केलं. मी आपल्याला सांगतो की मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं दिवाळीच्या पहिले, तेव्हा मी वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती केली, भेटायचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी पूर्ण शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ दिली आणि दिवाळीच्या 3 दिवसाआधी जेव्हा मी मातोश्रीवर त्यांना भेटायला चाललो होतो तेव्हा मला 200 ते 300 पोलिसांनी अरेस्ट करून 9 दिवस जेलमध्ये ठेवलं, अनेक शेतकऱ्यांना जेलमध्ये ठेवलं. दुसऱ्यांदा जेव्हा मी विदर्भाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेलो तेव्हा सुद्धा मला जेलमध्ये टाकलं, घरी डिटेन करण्यात आलं आणि मला आज सुद्धा अमरावतीला डिटेन करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश होते की मला अमरावतीहून निघू देऊ नये
त्या ठिकाणी डिटेन कराव। मला माहित आहे सरकार तुमची आहे, सरकारच्या माध्यमातून तुम्ही दबाव टाकाल, आम्हाला डिटेन कराल, आम्हाला अंदर टाकाल, पण मला असं वाटतं जय श्रीराम आणि बजरंगबलीचं नाव घेताना आम्हाला कोणी थांबू शकत नाही। आम्ही हनुमान चर्चा इथं वाचू आणि जे पोलिसांचं जे काम आहे, पोलिसांना जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं मी प्रामाणिकपणे आम्ही करणार आहे। आणि पोलिसांनाही विनंती आहे की आमच्याकडून कुठलाही या ठिकाणी गोंधळ होणार नाही, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू देणार नाही। आणि आमचे जे कार्यकर्ते हजारोच्या संख्येमध्ये जे श्रीराम भगवंताचं आणि हनुमान चालीसाचं वाचन करण्यासाठी शांततेनं मातोश्रीवर येणार होते, त्यांना सुद्धा माझा संदेश आहे, कोणीही मुंबईमध्ये येऊ नका। आपल्याला मुंबईच्या जनतेला वेठीस धरायचं नाहीये। कुठेही जे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, जे शिवसेनेचं नाव घेऊन माझा विरोध करत आहे, जर खरे बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासोबत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचतील। आणि हे सुद्धा आज मी आपल्याकडून आवाहन करतो की जेवढे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून हनुमान चालीसा आणि रामभक्त आणि हनुमान भक्त जे येत आहे त्यांना सगळ्यांना तिथेच थांबा। आपल्याला मुंबईची कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आहे, तिथे पोलिसांना आणि जनतेला सहकार्य करायचं आहे, हे मी आपल्या सगळ्या विनंती करतो। आणि मातोश्रीवर उद्या 9 वाजता मी जाणार आहे। आज सकाळी सुद्धा तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली, सकाळपासून ते नारेबाजी करत आहेत, एअरपोर्टच्या तिथे सुद्धा ते नारेबाजी करत आहेत, त्यामुळे हा संघर्ष अटळ आहे। तुम्ही म्हणताय आम्ही शांत, मला माझं हे सांगणं आहे की बाळासाहेबांच्या विचाराचे जे सैनिक असते हनुमान चालीसा त्यांनी वाचू दिला असता, स्वतःही आमच्यासोबत वाचला असता। हनुमान जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी खुल्या मनानं सगळे म्हणून आम्ही हनुमान चालीसा वाचला असता, महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, बेरोजगारांसाठी, पण हे जे आहे बाळासाहेबांच्या विचाराचा यांना विसर पडलेला आहे। कुठेतरी महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन हे आमचा विरोध करत आहे। आणि हे या महाराष्ट्रामधले सगळा हिंदू समाज, हिंदू जो आहे ते खऱ्या अर्थानं सगळं पाहत आहे की अशा प्रकारचं कृत्य जर बाळासाहेब असते तर कधी झालं नसतं। बाळासाहेबांनी हनुमान चालीसाचं समर्थन केलं असतं, स्वागत केलं असतं। हनुमान चालीसेचं पठण करायला राणा दाम्पत्य जर मातोश्रीवर आलं, हनुमान चालीसा पठण होईल, त्यासोबत प्रसादही दिला जाईल। असं आहे, ज्यांना हेच माहित नाही की मी मुंबईत आलेलो आहे, त्यांनी मला अमरावतीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि याच्या आधी 4 वेळा थांबवलं मला। आणि आज मी बजरंगबलीचं नाव घेऊन मुंबईला आलेलो आहे, मुंबईला पाय ठेवून दाखवा त्यांनी म्हटलं होतं, मी पाय नाही पूर्ण जीवन तिथं उभा आहे। तर मला असं वाटतं या ठिकाणी अशा धमक्या हनुमान चालीसा वाचण्यासाठी जर मिळत असाल तर 1 वेळाने 100 धमक्या आम्ही पुढे जायला तयार आहे, हनुमान चालीसा वाचणार। दुसरा एक शिवसेना नेत्यांचा आरोप आहे की राणा दाम्पत्य भाजपची भाषा आणि भाजपची भूमिका मांडत आहे। शिवसेनेनी जे सरकारमध्ये बसली आहे ती भाजपच्या भरोशावरच आहे। मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले, मोदीजींचा फोटो लावून त्यांनी मतं मागितले, सत्तेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये त्यांचे खासदार आणि आमदार निवडून आले। आणि आज त्यांनी मला असं वाटतं भाजपवर खापर फोडून आम्हाला बदनाम करू नये। आम्ही इंडिपेंडेंट आहे, इंडिपेंडेंट आमदार आहे, अपक्ष खासदार आहे, आणि या ठिकाणी हिंदुत्वाचं नाव घेण्यासाठी आम्हाला शिवसेना किंवा मातोश्री थांबू शकणार नाही, उद्धवसाहेब थांबू शकणार नाही। आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचू आणि हे बाळासाहेबांना हृदयामध्ये घेऊन आम्ही चालतो आणि मातोश्रीची वारी आम्ही उद्या करतो। असं आहे, हनुमान चालीसा न वाचल्यामुळेच त्यांची एक परिस्थिती आहे की त्यांना रस्त्यावर बसावं लागते, मातोश्रीच्या गेटवर बसावं लागते। जर हनुमान जयंतीच्या दिवशीच त्यांनी जर हनुमान जयंती वाचली असती तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तर हिंदूंचा अपमान झाला नसता, हनुमान चालीसेचा अवमान झाला नसता। पण आज ही परिस्थिती आहे, त्यांना पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराचा विसर पडलेला आहे आणि महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करतात। मात्र हनुमान चालीसाचं पठण करू शकतात, ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात, मात्र तुम्ही असं आवाहन करणं योग्य आहे। मला हे सांगणं आहे की महाराष्ट्रावर एवढ्या 15-20 वर्षांमध्ये मी राजकारणामध्ये आहे, पण एवढे संकट जेव्हा उद्धव ठाकरे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्रामध्ये हाहाकार मसलेला आहे। शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे, बेरोजगारी वाढली आहे, औद्योगिक पूर्ण विकास थांबलेला आहे, डेव्हलपमेंट थांबलेला आहे, त्यामुळं त्यांचं विघ्न संपवण्यासाठी त्यांना हनुमान चालीसा वाचणं गरजेचं आहे। काय भूमिका आहे, ज्या पद्धतीचा विरोध सकाळपासून बघितलेला आहे तुमच्या हनुमान चालीसा पठणाला, तुमची काय भूमिका? पहिले ते सगळ्यांना जय श्रीराम संकट मोचन ला आठवण करण्यासाठी आणि त्यांचं नाव स्मरण करण्यासाठी जे विरोध आपण पाहत आहे आणि बरेचशे लोकांनी बरेचशी गोष्टी म्हटले,
आणि मोठे मोठे जे नेते आज रोडवर बसलेले आहेत जर त्यांनी हनुमान चालीसा वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंना आग्रह केला असता तर मला वाटते काही ना काही भुला माझे महाराष्ट्राचे झाला असता. आणि ज्या दिवशी हनुमान चालीसाचं पाठन करण्यासाठी आम्ही सांगितलं पहिले तर माझा प्रश्न मुख्यमंत्री साहेबांना आहे की प्रथम नागरिक आपण एक महाराष्ट्राचे आहे ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी आपण नाही मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी नाही तिथे माथा टेकला नाही संकट जे आपले महाराष्ट्रामध्ये आहे खूप सारे संकट आहे सगळ्यांना माहित आहे की वीज बिलाचं एवढा मोठा संकट या वीज डिपार्टमेंटचं आहे ते डिपार्टमेंटसाठी काही बोलत नाही बेरोजगारी एवढी वाढलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काही बोलत नाही शेतकरी शेतमजदुरांचा एवढा मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय त्याच्याबद्दल कधी भाष्य करत नाही आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये दोन वर्षानंतर मी जे आमचे मंत्री आहे संध्याकाळी जर पाहिले त्यांच्या ऑफिसमध्ये तर मला वाटतं जमिनीपासून ते इथपर्यंत फाईला असतात जर एक साधे मंत्रीला कॅबिनेट आणि राज्यमंत्रीला एवढे फाईला जर असल्या साईन करण्यासाठी तर मुख्यमंत्रीला किती काम असले पाहिजे आणि ते दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जातात तर विचार करा माझी महाराष्ट्र कोणत्या दिशांनी चालली आणि कोणत्या दिशांनी हा उद्धव ठाकरे साहेब तिथे नेत आहे जेही लोक आम्हाला आव्हान करत आहे आम्ही नाव स्मरण करण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकून लहान ते मोठे आतापर्यंत आम्ही झालेलो आहे आणि राजकारणामध्ये कसे आपले विचारधारा आपण जिवंत ठेवली पाहिजे त्यांनी कधीही पदासाठी त्यांनी आपली विचारधारा मरू दिली नाही त्यांनी विचारधारा समाजासाठी त्यांनी लढाई केली आणि त्यांनी विचारधारा अनुसार शिवसेना निर्माण केली आणि आज त्यांची बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्री म्हणून जगत आहे आणि त्यांचे राजकीय पोळ्या सुद्धा शेकत आहे तर मला असं वाटतं कुठे ना कुठे जे आम्ही म्हटलंय की आम्ही हनुमान चालीसा हे मातोश्रीच्या बाहेर आम्ही करणार आहे बरेचशे लोकांनी मला आव्हान दिलं की मी त्यांना सांगितलं त्यांना कदाचित माहीत नव्हतं की मुंबईची मुलगी आहे म्हणून माझा जन्म इथे झालेला आहे मी मोठी इथे झाली लहानपणापासून आणि विदर्भाची सून आहे दोन्ही ताकद माझ्या पाठीशी आणि हनुमान चालीसाची संकट मोचनची ताकद आपल्या पाठीशी राहिली तर मला नाही वाटत शिवसैनिक माझा काही बिघडू शकतात आणि आज जे भाषा त्यांनी केली आणि याचे अगोदरी जे भाषा त्यांनी वापरली की तुम्ही मुंबईत पाय टाकून दाखवा तुम्ही ज्या पायावर आले त्या पायावर आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही हे भाषा मला वाटते लोकप्रतिनिधी आणि एक मुख्यमंत्रीचे जर शिवसैनिक आणि मुख्यमंत्रीचे पार्टीचे जर लोक अशी विधानं करत असन तर मला वाटते सुव्यवस्था बिघडवण्याचं काम हा शिवसैनिक करत आहे आणि उद्धव ठाकरे त्याला खूप एनकरेजमेंट करत आहे जर असा नसता त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही या तुम्ही बसा आणि हनुमान चालीसाचं वाचन करा मी जरी नाही केला तुम्ही वाचन करा आणि तुम्ही बसून शांततेने तुमचं स्वागत करू हे शब्द मुख्यमंत्रीचे पाहिजे तो असते मुख्यमंत्रीचा पेशन्स आणि मॅच्युरिटीचे शब्द जे त्यांनी एकही दिवस एकही वेळीस वापरली नाही आणि बरेचसे मी सिनियर लीडर तिथे पाहत आहे ज्यांना खाली बसतानाही त्रास होत आहे त्यांना एवढीच विनंती आहे एवढा कष्ट केल्यापेक्षा एवढे लोक महाराष्ट्रावरनं बोलवण्यापेक्षा दोन कदम मातोश्रीच्या आतमध्ये आणि मुख्यमंत्रीला विनंती करा की एवढा गोंधळ कायले करता आपली महाराष्ट्राची सुव्यवस्था कायले बिघडताय बऱ्याचशा गोष्टी पोलीस डिपार्टमेंट आली त्यांनी नोटिसा दिल्या तुम्ही घरून बाहेर निघू नका तुम्ही तिथपर्यंत येऊ नका पण आम्ही आमचे जे आम्ही बोललेलो आहे की मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार आणि हनुमान चालीसाचं वाचन करणार आता हे पाहावं लागेल की शिवसैनिकांमध्ये दम आहे की हनुमान चालीसाच्या नावामध्ये स्मरण करण्यामध्ये दम आहे हे दोन्ही गोष्टी पाहावं लागेल आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजी हिंदुत्ववादी विचारांना कुठे ना कुठे खूप मागे ज्या दिवशी आमचे बाळासाहेब ठाकरे निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधाराही सुटली हे स्पष्ट होत आहे हनुमान जयंतीच्या दिवशी स्पष्ट झालं आणि आज हनुमान चालीसा नवनीत राणा रवी राणा हे हनुमान चालीसा वाचण्याकरिता उद्या आम्ही पोहोचणार आहे पण आजपासून त्यांची तयारी आणि त्यांचे नारेबाजी सुरू आहे मला वाटते मुर्दाबाद जरा लावायचं असेल कोणी जर देवाचं नाव स्मरण करत आणि त्याच्यासाठी मुर्दाबाद आहे तो नवनीत राणा रवी राणा मुर्दाबाद आहे आणि माझे धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मला कोणी थांबू शकत नाही असे किती लाखो लोक जरी आले तर मी थांबणार नाही आणि थांबली नाही मला असं वाटते आता काही आमचे इलेक्शन्स नाहीये नाही लोकसभा आहे नाही विधानसभा आहे तर मला असं वाटते जर मला हे सगळं पॉलिटिकल गेन काही करायचं असता तर मी माझे इलेक्शनची वेळ पाहून मी केलं असतं मला काही गरज नाहीये आणि मी निर्दलीय असंच निवडून नाही आली आहे त्यांनाच पाडलंय माझे अमरावती जिल्ह्यामध्ये जोडी ओढी इतिहास होती शिवसैनिकाची
त्याच पक्षाचे उमेदवाराला पाडून मी इथपर्यंत आलेली आहे। तर मी लोकांसाठी जे काम करते त्यांनी मला शिकू नये की पॉलिटिकल कशी माइलेज दिली पाहिजे। आम्ही स्वतः निर्माण केलाय बाळासाहेबांच्या विचारावर आणि त्यांची लढाईमुळे ते आज इथे मुख्यमंत्रीच्या पदावर बसलेले आहे। कोण कोणाचा फायदा घेते आणि लाभ घेते ते त्यांनी मला शिकवणी त्यांनी घेतलेला। आम्ही स्वतः आमचं भविष्य निर्माण केलंय लोकांमध्ये राहून 16-16 तास काम केले म्हणून मी आज खासदार झाली आहे। कोणाचे भरोसे आणि कोणाच्या पाठिंबा आहे हे सगळे जे स्टंट चालू आहे त्याला संजय राऊत म्हणतात भाजपचा पाठिंबा। मला असं वाटते संजय राऊत ज्यांना मी पोपटच म्हणते सकाळ उठल्याबरोबर पत्रकारांना बोलवणं आणि काही ना काही भाषा बोलणं त्याचं काही तथ्य नाहीये। ते जरी किती म्हणत असन की आम्ही देवाचं नाव स्मरण करत आहे म्हणून आम्ही भाजपाचे बाजूनी आहे। आम्हाला कोणाच्या बाजूनी जाण्यासाठी देवाचं नाव स्मरण करण्यासाठी कोणी शिकवू नये। कोणाचा आहे आम्ही इंडिपेंडेंट लढतो आहे आणि आम्ही सोमवारी सुद्धा लढणार आहे। तुम्ही ज्याच्या भरोशे आम्हाला सांगत की भाजपचा पाठिंबा आमच्या पाठीशी आहे तुम्ही कोणाच्या भरोशे निवडून आले आहे। तुमचे मेंबर किती लोक भाजपच्या भरोश्यात गेले आहे। बाळासाहेबांची एवढी फोटो होती लोकसभामध्ये आणि मोदी साहेबांची एवढे मोठे पोस्टर लावले आणि म्हणून तर तुम्हाला मत भेटले। आता येणारे भविष्यामध्ये जसा नोटापेक्षा कमी मत तुम्हाला गोव्यात भेटलेले आहे त्याच्या त्या कम्पेरिटिव्हली जर आपण पाहिलं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती शिवसैनिकांसोबत होणार। विल आन्सर युअर क्वेश्चन ऑल्सो दादा डोंट वरी बोला ना। तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहे बाळासाहेबांचे जर आपण सगळे भाषण पाहिले पहिले दिवशीपासून जे मंचावर लाखो लोकांचे समोर ते नेहमी आवाहन करत होते की मी माझे हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करत आहे त्यांना मी कोणाला घाबरणार नाही पाकिस्तानाला खुल्ला आवाम त्यांनी ऐलान केला होता तेव्हा ते लढले। तर आम्ही आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये सुव्यवस्था कुठे बिघडत तेव्हा नाही बिघडली तर आमच्या म्हणण्याने काही सुव्यवस्था बिघडणार मला वाटते। देशापेक्षा जास्त जे मी बोलू शकते ज्या क्षेत्राला ज्या राज्याला मी रिप्रेझेंट करते तो माझा महाराष्ट्र आहे। माझं घर सुरक्षित राहायला पाहिजे संकट हा माझे महाराष्ट्रातून हटला पाहिजे त्याच्यासाठी मी हनुमान चालीसाचा पाठन जे प्रथम नागरिक आहे पूर्ण महाराष्ट्राचे त्यांच्या घरासमोर याच्यासाठीच करत आहे। जे साडेसाती आणि शनी आमच्या महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे त्या मुख्यमंत्रीच्या घराबाहेर म्हणून करत आहे। हनुमान चालीसा वाचायला शिवसैनिकांनी हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणे किंवा उद्धव साहेबांनी वाचणे ते जर वाचली तर महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठिंबा काढणार आहे। संविधान ज्याला त्याला दिलेला अधिकार आहे तो घर नाही आहे। मातोश्री हे सद्दाचं स्थान आहे आणि पवित्र स्थान आहे। त्या पवित्र स्थानी जे महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षांपासून चालू आहे युद्धाला थांबवत असेल हनुमान चालीसा वाचण्याची गरज सांगा तुम्ही आत्मध्ये येऊ द्या म्हणून आम्ही आत्मध्ये जाऊन वाचन करण काय त्याच्यात आम्ही तर आमच्या बाबा आम्ही लोकप्रतिनिधी आहे टेररिस्ट आहे काय हातात तलवार थोडी आम्ही बुक आणि हनुमान चालीसाची बुकच घेऊन जाणार आहे आणि वाचन जर ते वाचले मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र आधी तुमचं एक वाक्य होतं की श्री जय श्रीराम म्हणायला संसद ही काही योग्य जागा नाही तुमचा हा व्हिडिओ आता मी आपल्याला याच्यावर उत्तर देते ताई। संसद हा लोकतंत्राचा सगळ्यात मोठा मंदिर आहे। जेव्हा आम्ही तिथे जातो तर लोकांचे न्यायाचे विचारां घेऊन आम्ही तिथे जातो आणि त्या प्रश्नावर आम्ही तिथे बोललो पाहिजे। तिथे कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार होऊ नये त्याच्यामध्ये आतमध्ये काही डिस्कशन होऊ नये हे माझा शब्द होता। पर्टिक्युलर एक विषयाला घेऊन या एक धर्माला या एक देवाला घेऊन मी काही शब्द विधान केलेलं नाही। कोणी इथून दुसरा एक शब्द बोलून देवाचं नाव कोणी इथून कोणी इथून मी म्हटलं तिथे आम्ही गेलो आहे लोकांचे हितासाठी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ते विषय तिथे झाले पाहिजे। म्हणून आज आम्ही जे आमचे धर्माचा प्रचार प्रसार आहे आम्ही बाहेर येऊन त्याच्या धर्माचा प्रचार प्रसार करत आहे। लोकतंत्राचे मंदिरामध्ये नाही अमरावतीला रेड कार्पेट टाकलं होतं हनुमान जयंतीची शिवसेनेला हिंदी मध्ये हिंदी मध्ये
शिवसेनिकांनी अरे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिरु लोक उजागर जे तिरु लोक उजागर करण्याची गोष्ट आहे। जर मुख्यमंत्रींनी मला चार ओळ्या सांगून दिल्या तर मला वाटते हनुमान चालीसाचं पूर्ण वाचणं काही गरजेचं नाही, त्यांना फक्त चार लाईन त्यांनी मुखपाठ सांगून द्यावे, त्यांना आठवते फक्त बाळासाहेबांच्या विचारावर आजपर्यंत ते मुख्यमंत्री आणि मंत्री त्यांचे मुलं झालेले आहेत। मला वाटते ते लाभ घेण्याची सवय उद्धव ठाकरे साहेबांना आणि त्यांची पिढीला आहे, आम्हाला नाही। हिंदी में कौन है और हिंदी में नोटिस दिया, आप लोग इसके बावजूद भी आप लोग क्या कल मातोश्री जाने वाले हैं, आपको प्लान तो कैसे लिया? हमारा भक्ति भाव से बाला साहब ठाकरे हमारे हृदय में, मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है। मैंने एक ही मांग की थी कि हनुमान जयंती के शुभ पर्व पे वहां पे उद्धव साहब ने मातोश्री पे हनुमान चालीसा पढ़ना चाहिए और महाराष्ट्र के सुख शांति के लिए और उनके ऊपर जो ग्रहण चल रहे हैं, साढ़े शादी चल रही है, संकट चल रहे हैं, उसमें से मुक्ति के लिए हनुमान चालीसा पढ़ना उनको जरूरी है। पर हनुमान जयंती के शुभ पर्व उन्होंने हनुमान चालीसा न पढ़ते हुए वहां हमारा विरोध किया, हनुमान चालीसा का विरोध किया, नारेबाजी थी हमारे खिलाफ और हमने रहा देखा 12 बजे तक रात को हनुमान जयंती के दिन कि कहीं ना कहीं बाला साहब के विचारों पे हनुमान चालीसा पढ़ेंगे और हनुमान जो महाराष्ट्र के किसान है, मजदूर है, बेरोजगार है, महाराष्ट्र में जिस तरह से परिस्थिति चल रही है उसमें से बाहर निकलने के लिए हनुमान चालीसा पढ़ेंगे। पर उन्होंने वहां हनुमान चालीसा पढ़ी नहीं और हमारा विरोध किया। तो मुझे लगता है कि आज हम लोग यहाँ पे जो आए, हमको बार बार बोला गया कि मुंबई में पैर रखो, मुंबई हमारे महाराष्ट्र की राजधानी है, हमारी मुंबई सबकी जान है और मुंबई की जो नागरिक है वो सभी हमारा परिवार है और मुझे लगता है यहाँ पे पैर रखना और किसने नहीं रखना ये जो उन्होंने ऐलान किया था उसके लिए हम यहाँ पे आए और वहाँ पे कल 9 बजे हम हनुमान चालीसा पढ़ने जाएंगे। पुलिस को पूरा सहकार्य करेंगे, हमारे जितने कार्यकर्ता महाराष्ट्र से आ रहे उनको मैं आपके माध्यम से कहना चाहूंगा कहीं भी कायदा सुव्यवस्था नहीं बिगड़ना चाहिए, पुलिस को तकलीफ नहीं होना चाहिए, यहाँ के लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए और कोई भी लोग यहाँ नहीं आना चाहिए, इससे मैं आपके माध्यम से आह्वान करूंगा। हनुमान चालीसा इतना विरोध करने का उद्धव जी का क्या कारण है? मुझे लगता है कहीं ना कहीं बाला साहब के विचारों का विसर उनको पड़ा है, बाला साहब के विचारों को काजू में रख के महाविकास आघाड़ी के विचारों पे वो चल रहे हैं, इसीलिए आज यहाँ हनुमान चालीसा का विरोध हो रहा है और कलम जाएंगे। इसमें बताया गया शिवसेना बोले कि हनुमान चालीसा का विरोध नहीं कर रहे, बोले कि आपने घर में पड़े मातोश्री की बात पढ़ने का। देखिए उन्होंने बोला हमारे घर पे पढ़ो, हमने हनुमान जयंती के दिन पढ़ा, हमने बोला था महाराष्ट्र के अंदर जिस तरह से परिस्थिति है, जिस तरह से विघ्न चल रहे हैं, साढ़े साथी चल रही है और महाराष्ट्र में सब कुछ 2.5 साल से ठप्प पड़ा हुआ है। मुख्यमंत्री जी अगर 2 साल 2.5 साल मंत्रालय जाते नहीं, विदर्भ के कोई जिले में आते नहीं, किसानों के बांध पे जाते नहीं और हमारे जैसे आमदार खासदार मंत्रियों को मिलते नहीं तो मुझे लगता है महाराष्ट्र में मुख्यमंत्री है या नहीं है, ये सवाल महाराष्ट्र की जनता का है। और आज हम हनुमान चालीसा इसीलिए पढ़ने आए हैं कल कि यहाँ पे सुख शांति के लिए, विकास के लिए, जनता के हित के लिए और जनता के सभी प्रश्न छोड़ने के लिए हनुमान चालीसा। हमारे हिंदू धर्म में जब जब संकट आता है तब तब हम हनुमान चालीसा पढ़ते, वो मुख्यमंत्री ने पढ़ना चाहिए और बाला साहेब ठाकरे के विचारों को जागरूक करना। नवीन जी, पुलिस ने सीआरपीसी के तहत आपको नोटिस दिया है, आप लोग फिर भी उस नोटिस को उल्लंघन करेंगे, फिर भी जाके करेंगे, लॉ एंड ऑर्डर डिस्टर्ब हुआ तो कौन? इसीलिए सबको रोक दिया, हम ही जा रहे हैं। जो सर जैसे आपने बताया है कि हम जब अमरावती से निकलने की आज हमने तारीख दी थी कि आज हम ट्रेन से सब कार्यकर्ताओं के साथ आज निकलेंगे, तो जैसे ही हमें कल पता लगा कि हमें फिर वहां पे डिटेन करने वाले हैं, मुझे लगता है लोक प्रतिनिधि की लड़ाई जो रहती है, जो विचारधारा लेके हम आगे बढ़ते हैं उसका साथ देना ये मुख्यमंत्री जिस महाराष्ट्र से मैं बिलोंग करती हूं और आमदार जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करते हैं, हम रिप्रेजेंट करने वाले लोग हैं या कोई टेररिस्ट नहीं है। हमको पहले आह्वान किया गया कि आप मुंबई में पैर रख के दिखाइए, हमने बोला हमको हनुमान चालीसा पढ़ने के लिए किसी की परमिशन की जरूरत नहीं है और उसी के अकॉर्डिंगली हमने उनको उनसे तारीख मांगी, उनसे समय मांगा जो उन्होंने नहीं दिया, इसलिए हमने तारीख और समय दे दिया और आज उसी के मुताबिक सिर्फ पैर डाल के देखो, हम तो पूरे साक्षात यहां पे बैठे हैं और उनके सामने प्रेस कॉन्फ्रेंस भी ले रहे हैं, देखेंगे आगे क्या होता है। और मुझे लगता है जो आस्था का विषय, जो धर्म का प्रचार प्रसार करना है,
मेरी पहले की पीढ़ी भी, मेरे पेरेंट्स के भी पहले पेरेंट्स ने भी धर्म का प्रचार प्रसार किया, उन्होंने भी किया, मैं भी करूंगी और मेरी आने वाली पीढ़ी भी करेगी, उसके लिए मुझे कोई रोक नहीं सकता। पर रही बात साढ़े साथी और शनि जो मेरे महाराष्ट्र को लगा है, एक व्यक्ति जो महाराष्ट्र को रिप्रेजेंट करता है, मुख्यमंत्री है, प्रथम नागरिक हमारे महाराष्ट्र के हैं, अगर ऐसा लगता है कि दो साल ढाई साल वो ऑफिस जाएगा नहीं, एक आधा सादा व्यक्ति अगर दो साल अपने ऑफिस जाता नहीं है तो मुझे लगता है कोई उसे पगार भी देता नहीं है। ये बिन काम पगारी हमारे मुख्यमंत्री है महाराष्ट्र में, जो कोई काम किए नहीं है और उसके बावजूद वो इतना सारा ढाई साल उन्होंने निकाल दिया और हमारे महाराष्ट्र के किसानों को संकट में डाली है, हमारे महाराष्ट्र के बेरोजगारों को संकट में डाली है, रोजगार नहीं है, लोड शेडिंग इतनी बड़ी हुई है कि हमारे जो मंत्री हैं डिपार्टमेंट के वो बोलते हैं कि तीन दिन पूरी महाराष्ट्र अंधेरे में भी जाएगी तो किसी ने भी शॉक नहीं होना चाहिए, बिकॉज ये सिचुएशन हमारे महाराष्ट्र में ये डिपार्टमेंट की है। पहली बात तो ये सब चीजें, ये सब चीजों पे उत्तर देना चाहिए। और बिन पगारी तो मुख्यमंत्री हैं। आज मुझे लगता है जो हमने कहा है, पुलिस ने जो हमको नोटिस दी है कि आप सुव्यवस्था बिगाड़ने का प्रयत्न ना करें, मुझे लगता है हम तो अभी फिलहाल दो ही जने प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं। अगर सुव्यवस्था कोई बिगाड़ रहा है तो वो शिवसैनिक बिगाड़ रहे हैं और उनके पीछे जिनका सपोर्ट है वो है मुख्यमंत्री साहब। अगर इतना विरोध सिर्फ हनुमान चालीसा को क्या है, क्यों है, ये उत्तर उन्होंने देना चाहिए। जिस विचारधाराओं पे आज तक उन्होंने अपनी पॉलिटिकल रोटियां सेकी हैं, जिनकी तीसरी पीढ़ी भी आज मंत्री है, जो मंत्री बनकर अपना राज पूरा महाराष्ट्र में दिखा रहे हैं, उन्होंने ये दिखाना बताना चाहिए कि वो अपनी विचारधारा बाड़ा साहब जो दी हुई थी वो कहीं ना कहीं वो भूल गए। तो मुझे लगता है साढ़े साथी और संकट मेरा महाराष्ट्र का है, उसके लिए हनुमान चालीसा बोलने के लिए या पाठन करने के लिए मुझे कोई रोक नहीं। शिवसैनिकों का कहना है कि वहां जाएंगे तो अपने तरीके से आप लोगों का स्वागत करेंगे, प्रसाद देंगे, हनुमान बना देंगे। मुझे लगता है शिवसैनिकों का इसी तरीके से बहुत सालों से यही काम रहा है, सिर्फ धमकियां देना और धमकियां लेके थोड़ी बहादुर धमकियां, यही काम शिवसैनिकों ने बहुत सालों से कर रही है। और अब तो मुख्यमंत्री हैं तो ज्यादा पावर आ गया है, तो मुझे लगता है वही शब्द उनके जो मुख्यमंत्री बोलते हैं वही शब्द शिवसैनिकों के जबान पे। और बाड़ा साहब के विचार अगर रहते तो हनुमान चालीसा का विरोध कभी शिवसैनिक, जो रियल शिवसैनिक है जिसने ग्राउंड पे काम किया है, जो ग्राउंड से शिवसेना का निर्माण किया, वो एक भी शिवसैनिक यहाँ पे नहीं है जो नारे मुर्दाबाद के लगा रहे। संजय राउत के बारे में, संजय राउत जी के बारे में क्या बोलना है, रोज ही पोपट जैसे बोलते बेचारे, कुछ मिर्ची दे दो तो शांत तो बैठेंगे थोड़ा सा। नहीं नहीं, संजय राउत जी नागपुर में जो गए हैं उनको मालूम है अमरावती में शिवसेना बची नहीं है, उन्होंने जाते ही मीटिंग लिया शिवसेना की कि वहां पे रेलवे स्टेशन में आमदार रवि राणा और नवनीत राणा जाएंगे तो उनको रोको, नागपुर से वो लोग भेजने वाले थे। मुझे लगता है मुझे रोकने के लिए, हमको रोकने के लिए संजय राउत को नागपुर भेजा गया है मातोश्री से और उद्धव जी ने भेजा है, और उसकी बैठक ही उन्होंने पहले सुबह वहां पे ली कि अगर हम मुंबई के लिए जाते हैं तो रेलवे स्टेशन रोकने के लिए नागपुर से शिवसेना जाने वाले थे। अगर संजय राउत को हमको रोकने के लिए नागपुर जाना पड़ता है, ये परिस्थिति शिवसेना की। जिम्मेदार कौन होगा आप लोग, क्या शिवसेना कौन जिम्मेदार होगा? अभी राज्य के मुख्यमंत्री है, राज्य के मुख्यमंत्री मातोश्री पे बैठे, मातोश्री हमारा श्रद्धा स्थान है, बाला साहब ठाकरे हिंदुत्व का एक हमारे हृदय में है, और मुझे लगता है उन्होंने खुद अभी बोलना चाहिए कि शिवसैनिक और वो खुद मिलके आओ, आप सब मिलके और वहां पे जाके हनुमान चालीसा पढ़ो, इसको बोलते हैं मुख्यमंत्री का फर्ज। अगर मुख्यमंत्री ने हिंदुत्व तो पूरा छोड़ दिया है और हिंदुत्व तो को सिर्फ वोटिंग के लिए, वोट मांगने के लिए ऐसे इस्तेमाल करना है तो बात अलग है, आने वाले टाइम में हिंदू भी उनको बताएगा कि वोटिंग के टाइम पे हमारा यूज नहीं, हनुमान चालीसा के टाइम पे हमारा यूज। कानून व्यवस्था कल खराब होती है तो जिम्मेदार शिवसैनिक होंगे और मुख्यमंत्री होंगे। हम शांति के मार्ग पे आए हैं और हमने तो अपने लोगों को आह्वान किया है कि जहां पर आपके माध्यम से मैं आह्वान फिर करना चाहूंगी, जहां पर भी हमारे कार्यकर्ता और राम भक्त हैं और हनुमान संकट मोचन जी के भक्त हैं, जो भी आने की तैयारी कर रहे हैं और जो मुंबई से भी जितने भी भक्त आने की तैयारी में थे, उनको मैं यही आह्वान करूंगी कि मुंबई की सुव्यवस्था बिगड़नी नहीं चाहिए, जहां पर है वहां पर ही आप थमिए। हम दोनों पर ये बात जरूर है कि हम दोनों जाएंगे और शांति के मार्ग पे हनुमान चालीसा का पाठन हम जरूर करेंगे। अगर हिंसा और कुछ होता है तो इसकी पूरी जिम्मेदारी मुख्यमंत्री और मुख्यमंत्री के आदेश पे चलने वाले शिवसैनिकों की होगी। ये हनुमान चालीसा पढ़ना और मुख्यमंत्री मतलब महाराष्ट्र की साढ़े साथी दूर करने की जो बात कर रहे हैं, सेना का कहना है कि ये एक महज पब्लिसिटी स्टंट है, आप पब्लिसिटी करने के लिए इस तरह की बातें कर रहे हैं,
इस पर आपका क्या? हनुमान चालीसा का इतना विरोध क्यों कर रहे? पहली बात, पहली क्वेश्चन, अगर पब्लिसिटी है तो महाराष्ट्र की जो परिस्थिति आज है, आज पूरे हिंदुस्तान में महाराष्ट्र राज्य में 2-2.5 साल से मेरे को लगता नहीं कोई भी राज्य में महाराष्ट्र का मुख्यमंत्री या राज्य का दूसरा मुख्यमंत्री अपने मंत्रालय गया नहीं, कोई राज्य के कोई जिले में गया नहीं, किसी तरह का डेवलपमेंट करता नहीं है, किसी एमएलए एमपी मिनिस्टर को मिलता नहीं है। अगर ऐसी परिस्थिति और मुख्यमंत्री की है तो उस विघ्न से बाहर निकलने के लिए पूरे शिवसैनिकों ने मातोश्री पे बाला साहब के विचारों को जागरूक करने के लिए हनुमान चालीसा पढ़ना चाहिए। और मुझे लगता है ये महाराष्ट्र की आज जरूरत है, अगर इस संकट से मुक्त होना है तो हनुमान चालीसा पढ़ना जरूरी है। अपक्ष म्हणून निवडून आलात पण राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, आता महाविकास आघाडीवर मला असं वाटतं की शिवसेना भाजपची युती होती आणि भाजपच्या भरोशावर शिवसेना झाली आणि महाविकास आघाडीच्या भरोशावर ते मुख्यमंत्री झाले आणि शिवसेनेला पूर्ण चॉकलेट दिलं त्यांनी आणि अशा प्रकारचा खंजीर खुपसून भाजपच्या पार्टीमध्ये खंजीर खुपसून शिवसेनेने मोठा घात केलेला आहे। राष्ट्रवादी विरोधात बेमानी नाही का? कशी बेमानी? अपक्ष आहे आम्ही, आम्ही लोकांसाठी लढतो, हिंदूंचे मत घेतले आणि हनुमान चालीसाचा विरोध करतो। अरे बाबा, हिंदूंचे मत घेतले आणि हनुमान चालीसाचा विरोध करतो? हिंदूंचे मत घेऊन मुख्यमंत्री हिंदूंचा विरोध करताय? मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का तुम्ही? 101% मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे हनुमान चालीसा म्हणून हा सगळ्या गोष्टी करून आपण मुख्यमंत्र्यांना पनवती म्हणताय का असं म्हणतात? मला असं वाटते की ज्या पद्धतीने आपण म्हणत आहे, 2.5 वर्ष जर एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये गेला नाही तर घरात स्वयंपाक होणं कठीण होऊन जाते। महाराष्ट्राची आज तीच परिस्थिती आहे, जेवढेही बेरोजगार आहे, जेवढे शेतकरी आहे, शेतमजदूर आहे आणि डिपार्टमेंट, प्रत्येक डिपार्टमेंट, मग एसटी पकडा तुम्ही, इलेक्ट्रिक वीज डिपार्टमेंट पकडा, शेतकरी पकडा, शेतकऱ्यांच्या बांधावर आजपर्यंत मुख्यमंत्री हे पहिला असन पूर्ण इतिहासामध्ये जो आजपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती विचारली। शेतकरी वाहून गेले, त्यांना जाऊन विचारलं, देवेंद्र फडणवीस फिरले, आम्ही फिरलो, राज्य शरद पवार फिरले 80 वर्षाचे वय असताना, त्यांना निघाला प्रॉब्लेम आहे। मला असं वाटतं दादा, ज्या क्षेत्रात मी रिप्रेझेंट करते, ज्या क्षेत्रात मी लहानची मोठी झाली आणि जे आपण जे प्रश्न विचारत आहे की तिथे जाऊन मी हनुमान चालीसा वाचन करणार, हे इंटरनॅशनली हे प्रॉब्लेम आहे, हे नॅशनली जर प्रॉब्लेम असता तर तिथे जाऊन केलं असता। मला असं वाटते जर रिलीफ त्यांना पेट्रोल आणि डिझेलवर महाराष्ट्र द्यायचं आहे, त्यांनी त्यांची टॅक्समध्ये कटौती करून माझे महाराष्ट्राचे लोकांना पेट्रोल आणि डिझेलमध्ये रिलीफ देऊ शकतात, जसे बाकीचे राज्यांमध्ये त्यांनी सगळी ठिकाणी दिली आहे। का आपण महाराष्ट्राची सरकार हे स्टेप घेत नाही आणि का त्याच्यावर बोलत नाही? हनुमान चालीसा उद्या वाचणार आहे आणि 9 वाजता उद्या जाणार आणि सगळ्यांना निमंत्रण आहे, संकट दूर करा आमच्या महाराष्ट्राच्या। जय श्रीराम। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।